पुढची बातमी गडचिरोलीतून त्याग आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. पोलिसांनी गुलाबाचे फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज या ठिकाणी त्याग आणि समर्पण ची शिकवण देणारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देसाईगंज येथील जामा मस्जिद आणि मदिना मस्जिद तसेच जुनी ईदगाह या ठिकाणी ईदचे नमाज पठण करण्यात आले. नमाज नंतर कोल्हापूर येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीवर सामूहिक प्रार्थना करण्यात आली. नंतर सर्व बांधवांनी आलिंगन देऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद आजा इस शुभ अवसर पर देशवासियों और देसाईगंज वासियों और खासकर गढ़चिरौली जिले के सभी नागरिकों को मैं शुभकामनाएं देता हूं और इस मुबारक मौके पर आज यहां पर सभी उपस्थित सभी समाज के और यहां पर हमारे पुलिस बंदोबस्त के सभी कर्मचारियों को मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं और यही शुभेच्छा देता हूं. आज ईद सणाच्या निमित्त पोलीस प्रशासन गडचिरोली यांच्या वतीने सर्व तिन्ही मस्जिद वर्सा शहरातील जामा मस्जिद मदिना मस्जिद आणि जुनी वर्सा येथे सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच लहान मुलांना चॉकलेट वगैरे वाटप करण्यात आले. बंदोबस्त व्यवस्थित करण्यात आला आणि वर्सा शहरामध्ये अशी शांती राहो ही त्यामागची सदिच्छा आहे.